आज एकोणतीस ऑक्टोबर धनत्रयोदशी धनत्रयोदशीची तिथीची सुरुवात ही आज सकाळी दहा वाजून एकतीस मिनिटांनी होईल आणि धनत्रयोदशी तिथीची ही तीस ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी म्हणजेच उद्या दुपारी एक वाजून पंधरा मिनिटांनी होणार आहे त्यामुळे आज आपल्याला संध्याकाळी धनत्रयोदशीच्या तिथीच्या पूजाचा जो शुभ मुहूर्त आहे संध्याकाळी सात वाजून चार मिनिटांपासून ते आठ वाजून सत्तावीस मिनिटांपर्यंत असणार आहे सुमारे एक तास तेवीस मिनिटांचा हा शुभ मुहूर्त असणार आहे या प्रदुष काळामध्ये आपल्याला धनतेरसची पूजा करायची आहे आज जर तुम्हाला काही वस्तू खरेदी करायच्या असेल तर त्याचा शुभ मुहूर्त हा दुपारी बारा वाजून तीस मिनिटांपासनं ते एक वाजून तीस मिनिटांपर्यंत असणार आहे तर या काळामध्ये जर तुम्ही काही एखादी वस्तूची खरेदी केली तर त्याचे अजून चांगले हे आपल्याला होत असतात धनत्रयोदशीला आपण दागिने भांडी इलेक्ट्रॉनिक वस्तू खरेदी करत असतो आणि ही आपल्याकडे परंपरा प्राचीन काळापासूनच आलेली आहे असं मानलं जातं की या दिवशी सोने चांदी धातूची भांडी खरेदी केल्याने घरात सुख समृद्धी आणि धनसंपत्तीची प्राप्ती होते म्हणूनच लोक या दिवशी सोन्या चांदीचे दागिने भांडी आणि घरगुती वापरासाठी इलेक्ट्रॉनिक वस्तू खरेदी करत असतात आपल्या धार्मिक मान्यतेनुसार या दिवशी नवीन वस्तू खरेदी करणे शुभ असते आणि विशेषतः ज्या वस्तू घरातील स्थिरता आणि समृद्धीचे प्रतीक मानले जातात दागिने विशेषतः सोन्या चांदीच्या दागिने शुद्धता आणि समृद्धीचे प्रतीक मानले जातात त्यामुळे हे या दिवशी आपण जर खरेदी केले तर देवी लक्ष्मी घरात येते असं मानलं जातं या दिवशी आपण आंबे पितळ किंवा चांदीची भांडी देखील खरेदी करू शकता चुकूनही स्टीलची किंवा प्लॅस्टिकची भांडी या दिवशी आपल्याला खरेदी करायची नाहीये कौटुंबिक आरोग्य आणि आनंद आणि समृद्धीचे प्रतीक असणारे ह्या वस्तू जर आपण आपल्या घरामध्ये आणल्या तर वर्षभर आपल्या घरामध्ये आर्थिक भरभराट राहते आणि त्याचबरोबर कोणत्याही प्रकारच्या ज्या नकारात्मक शक्ती असतात तर त्या आपल्या आणि आपल्या घरापासून दूर राहत असतात आज धनत्रयोदशीच्या तिथीची जी वेळ आहे तर मी तुम्हाला सांगितलेलीच आहे त्या वेळेमध्ये संध्याकाळी तुम्ही जर पूजन केलं तर नक्कीच तुम्हाला त्याचा चांगला फायदा होईल आज आपल्याला धन्वंतरी देवांच्या मंत्रांचा जप करायचा आहे त्याचबरोबर माता लक्ष्मीचं पूजन करायचं आहे भगवान विष्णूंचं पूजन करायचं आहे कुबेर देवतांचं पूजन करायचं आहे या सर्व देवांच्या स्तोत्रांचं आणि मंत्रांचं आज घरामध्ये पठण करायचं आहे विष्णू सहसनाम कुबेर मंत्र लक्ष्मी गायत्री मंत्र विष्णू गायत्री मंत्र व्यंकटेश स्तोत्रम या सर्व सेवा आज घरामध्ये आपल्याकडनं झाली पाहिजे आणि या सेवा ज्या वेळेस आपण करतो तर त्यावेळेस काय होतं हे स्तोत्र आणि मंत्र ज्या वेळेस आपण पठण करतो त्यावेळेस जी नकारात्मक शक्ती आपल्या घरामध्ये कुठेतरी दडलेली असते तर ती दूर होण्यासाठी मदत होत असते तर अशा पद्धतीने संपूर्ण आज आपल्याला धनत्रयोदशीच्या तिथीची सुरुवात करायची आहे त्यानंतर आज संध्याकाळी आपल्याला आपल्या घरावरून काही वस्तू ओवाळून टाकायच्या आहेत कशासाठी बघा आपल्या घरामध्ये खूप दुःख संकटे दोष विघ्न दारिद्र्य असतात आणि त्यामुळे काय होतं तर आपली प्रगती कुठेतरी थांबून जात असते घरामध्ये एखादा असा व्यक्ती असतो की तो सतत आजारी पडत असतो कारण का कारण बाहेरचे दोष असतात दो ते घरामध्ये लागलेले असतात आणि सारखाच आपल्या घरामध्ये दवाखाना हा चालूच असतो त्यानंतर बघा काही असे लोक असतात ना त्या लोकांना आपली झालेली प्रगती ही बघवत नाही आपल्या झालेली जे काही प्रगती आहे तर ती कुठेतरी त्यांना त्या गोष्टीचा त्रास होत असतो आणि तो, तो काही शत्रुपिढेचा जो त्रास आहे वास्तुदोषाचा जो काही त्रास आहे तर तो, तो सर्व त्रास हा आपल्या घरामध्ये आपल्याला जाणवत असतो तर त्यामुळेच घरामध्ये असणारा शत्रुपिडा वास्तुदोष पितृदोष नकारात्मकता हे सर्व दोष दूर करण्यासाठी आज संध्याकाळी आपल्याला आपल्या घरावरनं काही वस्तू ओळून टाकायचे आहे म्हणजेच काय तर आपल्याला आज आपल्या घराची नजर काढायची आहे का संध्याकाळी तुम्ही हा उपाय कधी करू शकता तर आपल्या जे धनत्रयोदशीच्या पूजेचा शुभ मुहूर्त आहे त्या जर तुम्ही हा उपाय केला तरीही चालेल किंवा तुम्हाला ज्या टायमिंगमध्ये मध्ये वेळ असेल त्या टायमिंगमध्ये मध्ये तुम्ही हा उपाय करू शकता आता हा उपाय कशा पद्धतीने करायचा आहे ते बघूया सर्वात प्रथम आणि महत्वाचं आज संध्याकाळी तुम्हाला उंबरट्यावरती दोन दिवे लावायचे आहे त्या दिव्यांमध्ये एक एक कमळगट्ट्याचा मणीसुद्धा सुद्धा तुम्हाला टाकायचा आहे आणि त्याचबरोबर तुम्हाला आपल्या घरामध्ये तेरा दिवे आज लावायचे आहे तेरा दिवे हे तुम्ही डायरेक्टली देवापुढेही सुद्धा ठेवू शकतात नाही तर तेरा ठिकाणी ते तुम्हाला ठेवायचे आहे एक तुळशीपशी लावायचा आहे एक आपल्या बेडरूममध्ये लावायचा आहे एक आपल्या कचऱ्याचे जी डस्टबिन असतं तर तिथे ठेवायचं आहे एक वॉशरूममध्ये आपल्याला लावायचं आहे अशा पद्धतीने तेरा दिवे आपल्याला लावायचे आहेत आपल्याला जर शक्य असेल तर एखादा दिवा आपण मंदिरामध्ये लावू शकतो त्याचबरोबर आज यमदीपदानसुद्धा तुम्हाला करायचं आहे दक्षिण दिशेला तोंड करून नियमाचा दिवा तुम्हाला लावायचा आहे अशा पद्धतीने हे तेरा दिवे आपल्याला लावायचे आहेत त्यानंतर आता आपल्याला संध्याकाळी घरा काही वस्तू ओवाळून टाकायच्या आहेत त्यामध्ये सर्वात पहिला आणि महत्त्वाचा आपल्याला खडे मीठ घ्यायचं आहे आणि ह्या मीठ तुम्हाला माहिती आहे की नकारात्मकता शोषून घेण्यासाठी खूप महत्त्वाचं असतं खडे मीठ जे आहे तर ते माता लक्ष्मीचा भाऊ मानला जातो त्याला आपण दाता म्हणत असतो आणि त्यानंतर दुसरी वस्तू आपल्याला जी घ्यायची आहे ती म्हणजे विधाता त्याला आपण तुरटीच्या स्वरूपात आपल्या घरामध्ये ठेवत असतो हे दोन्ही जे आहे तर ते माता लक्ष्मीचे भाऊ आहेत दाता आणि विधाता जे आपल्या घरामध्ये खडे मीठ आणि त्या बरोबर तुरटीच्या स्वरूपामध्ये असतात तर ह्या दोन्ही वस्तू आपल्याला एकत्र घ्यायच्या आहेत आणि त्यानंतर तुम्हाला तुमच्या मुख्य जो मुख्य जायचं आहे तर तो उघडा असावा हे लक्षात ठेवा तिथे गेल्यानंतर बरोबर मध्यभागून तुम्हाला अँटी क्लॉकवाईज अँटी क्लॉकवाईज म्हणजे उलट्या दिशेने जसं घड्याळ उलट्या दिशेने फिरतं तर त्या पद्धतीने अँटी क्लॉकवाईज तुम्हाला ह्या वस्तू घरावरून आपल्याला सात वेळ आहे ओम नमो भगवती वासुदेवा या मंत्राचा जप करा किंवा जे कोणते स्वामी असतील जे कोणते गुरु असतील तुम्ही त्यांच्या मंत्रांचा तुम्ही जप करू शकता हे फिरवत असताना मनामध्ये एक भाव ठेवायचा की माझ्या घरामध्ये असणारे सर्व दोष संकटे विघ्न दूर झालेले आहे माझी आणि माझ्या घराची खूप मोठ्या प्रमाणामध्ये प्रगती झालेली आहे अशा पद्धतीचा भाव आपल्याला मनामध्ये ठेवून हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे तर नक्की तुम्ही हा जो उपाय आहे तो करून बघा नक्कीच तुम्हाला याचा फायदा होईल त्यानंतर पुढचं म्हणजे आज आपल्या घरामध्ये जी आपली लहान मुलं असतात ना तर त्यांच्यावरनं घरातील प्रत्येक व्य व्यक्तीवरनं आपल्याला ह्या ज्या वस्तू आहेत तर त्या ओवाळायच्या आहेत फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा की तुम्ही आता प्रत्येकासाठी ह्या ज्या वस्तू घेणार आहात तर त्या सेपरेट सेपरेट घ्यायच्या आहेत आणि त्यानंतर ह्या वस्तू तुम्ही पाण्यामध्ये सुद्धा प्रवाहित करू शकता प्रत्येक वेळेस खडेमीठ आणि जे तुरुटी आहे तर ती सेपरेट सेपरेट प्रत्येकावरून ओवाळायची ती पाण्यात प्रवाहित करायची परत दुसऱ्या व्यक्तीसाठी तुम्हाला खडे आणि तुरटी घ्यायची आहे आणि ती परत त्या व्यक्तीवरून ओळून पाण्यामध्ये तुम्हाला प्रवाहित करायची आहे अशा पद्धतीने आपल्याला हे उपाय करायचा आहे अगदी साधा आणि सोपा उपाय आहे हा उपाय तुम्ही करून बघा नक्कीच तुम्हाला त्याचा अनुभव होईल जे काही दोष आहेत संकट आहेत विघ्न आहेत तर ते दूर होतात आणि त्याचबरोबर आपल्यामध्ये जी काही नकारात्मक शक्ती आपल्याला जाणवत असते बघा आपण खूप निगेटिव्ह विचार करत असतो आणि त्यामुळे काय होतं की कुठेतरी आपल्या जीवनामध्ये त्या गोष्टींचा जो परिणाम आहे तर त्या आपल्या कामावरती आपल्याला दिसून येत असतो मुलांच्या अभ्यासावरती आपल्याला दिसून येत असतो तर त्यासाठीच घरातील प्रत्येक आपल्याला वस्तू ओवाळून आहेत अगदी सोपा सो उपाय आहे तुम्ही करून बघा नक्कीच तुम्हाला त्याचा फायदा होईल आणि त्याचबरोबर हा व्हिडिओ तुम्ही तुमच्या फ्रेंड्सबरोबर फॅमिलीबरोबर नक्की शेअर करा जेणेकरून त्यांना जर या काही अडचणी येत असतील त्यांच्याही जीवनामध्ये जर शत्रुपीडा शत्रुबाधा वास्तुदोष पितृदोष नकारात्मकता करणे बाधा हे जे दोष जाणवत असतील तर नक्कीच तेही दोष दूर होतील झालेली सेवा ही महाराजांच्या चरणी रुजू करते व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ